97.77% विद्यार्थी इतके स्कोर करपी बाय प्रणवी तुकी आणि नितिशा रेडकर खूप सन्मान आणि खूप आशादायक चित्र आमच्या मुखार उभे रावता. तुमच्या सगळ्यांचे कौतुकच हांगा आयल्या सगळ्यांचेच अभिनंदन, पण विशेष अभिनंदन जे लोकांनी इतके व्हडले उत्तुंग अशे यशाचे शिखर गाठलेले आसा आणि ती आमची काणकोणची भगिनी जावन आसा म्हणून खूप बरे दिसता की ज्या समारंभात हांव आयले आसा त्या समारंभात काणकोणचे चेहरा मोहरो आणि काणकोणचे नाव जागतिक पातळीचे व्हरपाची जी क्षमता ज्या जे गुण ज्या विद्यार्थ्यांमध्ये आसात त्यांच्या तांकां एक शुभेच्छा दिवपाक त्यांच्या फाटीचेर एक यशाची थाप मारपाची संधी आमकां मेळटा. आम्ही पळयतात ज्या रितीन रमेश भाई आणि त्यांचे सगळे आदर्श युवा संघाचे कार्यकर्ते भेटून उठले असतात. गेली 22 वर्षां ज्यांनी अथक परिश्रमान एक 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 उपक्रम राबवित केले, एक एक संस्था स्थापन करीत केले आणि काणकोणचे नाव आयज फक्त गोंयापुरते मर्यादित न दवरता आमच्या जागतिक पातळीचे व्हेले आणि आयज अनेक महादेशा प्रदेशांतल्यान आणि इंटरनॅशनल लेवलाचेही लोक काणकोणचं मॉडेल पळोवपा खातीर काणकोणात व्हिजीट करता. हाचे व्यतिरिक्त आमकां सन्मान म्हणटा तो म्हणतो एक वेगळे तरेचे धोरण आम्ही घेऊन वतात. मदी काय गॅप पडलो हांव एकच सांगतो तुमकां, मदी 5 वर्षांचो गॅप पडलो तो 25 वर्सां आमकां फाटी व्हरतात ही गोष्ट आम्ही लक्षात दवरपाक जाय. जो फ्लो आशिल्लो जी कंटिन्युटी आशिल्ली तातूंत भितर ब्रेक लागपाचे प्रसंग जाले, पूण तरीच आमदार नासतनाय ज्या मनशान हातूंत भितर खंड पडपाक जायना हो जो फ्लो आसा ताका मदीं स्पीड ब्रेकर येवपाक जायना म्हणून ताणी आमदार नासतनाय लोकां कडेन फाट केली ना आनी सतत कार्यरत रावले. त्या अंधारांनी भितर बारीकशा वाती कडेन पळयत चलत रावले आनी यश हे आपल्याक मेळटले आनी काणकोणचे भवितव्य घडोवपा खातीर धडपडणारे रमेश भाई आयज गोंयच्या विधानसभेच्या सर्वोच्च पदाचेर ते पावले. सभापती म्हणून जो सन्मान तांकां आयज काणकोणकारांच्या वतीन मेळटा आनी तो योग्य आनी यथार्थ आसा हे सांगपाक म्हाका अभिमान दिसता. हांव सगळ्या भुरग्यांना मागतां, विचार करात ते दीस जे 40 वर्सांच्या पयलीं 50 वर्सांच्या पयलीं काणकोणांत भितर ज्या समाजा कडेन दुर्लक्षीत समाजा कडेन जो महादेशा की दुर्लक्षीत शोशीत पिडीत समाजा कडेच्यान एक आशेचो किरण घेवन ते वयर सरतात. म्हाका खबर आसा की हांव अशाच एका भागांतल्यान कावरे पिल्लाच्यान वयर सरलो. म्हाजे पर पॅरंट सुशिक्षीत आशिल्ले पूण तरी आसतना जी धडपड म्हाका करची लागली म्हजे बरोबर जे शिकताले ते भुरगे आयज खंय तरी लेबर आनी बाकीचे कामांनी आसात आनी हांव मुख्य पदाचेर पावलो. पूण रमेश भाईची धडपडी ताच्याकूय खूप खूप कठीण आशिल्ली. म्हाका व्हडलो भाव बरो एडवोकेट आशिल्लो, म्हाका मार्गदर्शन जाय, म्हजो बापूय खूप व्हडलो इंग्लीश जावन ट्रान्सलेशन करतालो, पुर्तुगीज जाण आशिल्लो, हे सगळें करतालो. पूण तरी आसतना आमी दुर्गम भागांत रावल्या कारणान हे शोषण हे जाताले. पूण खूप खूप कठीण परिस्थितींतल्यान आयज एक नवे नेतृत्व फुडें आयलें आनी पळयता पळयता आदर्श ग्राम जालो. आदर्श ग्रामान एक आदर्श घालून दिलो, आदर्श भुरगे, आदर्श समाज आनी आदर्श व्यक्तिमत्वां तयार केली. ताच्याकय वयर वचून बलराम शैक्षणीक संस्थेची स्थापना केली जे दुर्गम भागांत रावपी लोकांक ट्रान्सपोर्ट ना, लोकांक सुविधा ना, घरा कडेन शैक्षणीक शैक्षणीक प्रगती करपा खातीर वातावरण ना, त्या भागांत स्वतःच्या ह्या संकुला भितर सामावून घेवन एक वसतीगृहाच्या निमित्तान सुरू केले. आणि खऱ्या अर्थान जे लोक पिडीत आशिल्ले, जे लोक हताश आशिल्ले, जे लोक शिक्षणाची सुविधा घेवपा पासून वंचित रावताले तांकां ह्या ज्ञानाची दारां खुली करून दिली. म्हणून आमकां हळूहळू जाता त्या उपक्रमाची यादच उरना. पेरंट्सांक जेन्ना पालकांक आपले भुरगे वाडटा तेन्ना ते कळत ना आनी वाडटा तितके म्हणजे ते सादारण ते सामके मायंडूट हातूंतल्यान वाचतात. आमी आमच्या घरांत आशिल्ले भुरगे जेन्ना व्हड जाले आमकां कळत ना, आमकां दिसता ते भुरगेच आसा. म्हणून जी प्रगती जाता ती आमकां हळूहळू वाडल्या कडेन जायना, एकदम ते लक्ष प्रकाश पडना.
आम्ही जर कंपेअर केले त्या वेळेवर फोटो पहिले आणि आईचे फोटो पहिले त्या वेळेवर कानपड पहिले आणि आईचे कानपड पहिले जर जाय तसं मित्रांनो फरक निश्चित प्रमाण काय का की त्या वेळेला आणि ह्या वेळेला म्हणून आई सेंटर असताना आपला सगळ्यांची साथ ही अत्यंत गरजेची असते आणि साथ खूप वेळा बरे प्रमाणात मिळत आलेली असते म्हणून ही प्रगती जाता रमेश किंवा बाकीचे हे कोण एका स्वयंभू लीडर जाऊक शकना आम्ही कोण स्वयंभू लीडर नाही पण स्वयंभू जाऊक म्हणजे एक महान कार्य असा पण तितके स्वयंभू नाही तुमचं सगळ्याचं आधार असल्यानंच स्वीकार होत जाता म्हणूनच आज बलराम शिक्षण संस्थेत 1000 भुरगे असतात प्रत्येक वर्षात 200 भुरगे बाहेर बसले 200 भुरगे 300 भुरगे भीतर येते आणि या सगळ्या भुरग्यांच्या भवितव्य घडवपाची एक क्षमता या शैक्षणिक अजून भीतर असा लोकोत्सव 22 वर्षा असा आज हांगा आशिल्ले भुरगे हे 16 वर्षांचे 18 वर्षांचे असतले तुम्ही जाऊच्या पहिली अनेक भुरग्यांचे भवितव्य घडत गेले असा तुमच्या पॅरेंट्सचे भवितव्य कदाचित या आदर्श ग्राम बलराम किंवा या लोकोत्सव आणि रमेश भाईच्या सानिध्यात रावता रावता वाढत गेले आणि आज हे यश आपला दिसपाक लागले असा हाजे पटेल खूप घाम असा खूप कष्ट असा खूप जिद्द असा आणि हे मिळवपा कडल्यान तुमचा सगळ्यांचा आधार असा बलराम झाले एक नवो संकल्प घेऊन ते बाहेर सरले अजूनही आमका सुजलम सुफलम किंवा आम्ही जे म्हणतात समृद्ध काणकोण असे पोहोचायचे दिस आहे ना कारण आमचे काय भाव हे अजून पर्यंत स्वतःच्या घराचे चप्पल नासताना खुद तरी पावसापुरती कापड लावून घरात रावपी या घरकुणाचे नजर त्यांनी केली स्वतः देखो किंवा बाकीचे कोण अंबानीनी आणि अडाणीनी स्वतः एक जिद्दी आशिल्ले कारणान लोकांच्या सहकार्यान एकठांय केले आणि त्यांचे घराचे एक बरे क्षेत्र दिवपाचे आणि त्यांना जीवना भितर एक नव मार्ग दाखोवपाचा एक नवी नवे आशेचे किरण दाखोवपाचे प्रयत्न त्यांनी केले आणि तातूंतल्यान आज विशेष जी कुटुंब आशिल्ली त्यांना एक कायम स्वरूपी आश्रम मिळाला हो मॅडम आमचे एक स्वप्न असा आम्ही जातनाच एक विचार करतात की म्हणजे एक स्वतःचे घर असतले जे स्वतःच्या पैशान बांधिले त्या बांधपा खातीर आम्ही संपूर्ण आयुष्य एक पाय पय 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 एकठांय करतात पण तरी असताना काय लोकांच्या नशिबान ते नासता कोण तरी अपंग असता कोण तरी डिजेबल असता कोणाच्या घरान ती जाणटी असता ताका पळोवपी कोण नासता हे लोक म्हणतात ते आणि अंत्योदय म्हणजे ह्या समाजातलो शेवटचो मनीस ज्या शेवटच्या मनशाक घरान भितर कसलोच आधार ना ज्याचे कडेन इन्फ्लुएन्स लावपा खातीर कसले सगळे सोयरे ना ह्या लोकां खातीर काम करपाची एक जिद्द घेवन मुखार गेले तुम्ही ज्या घरात मदत केली असा आम्ही त्यांना राजकीय म्हणले नंतर आम्ही मदत कोणाक करपा वतात तर ज्या घरात भीतर 25, 20, 30, 40, 50 मतं असतात ज्याचो प्रभाव 100 मतां घेवपाचो असा त्या लोकांकडे वतात कदाचित हे जे घर बांधून दिले असा त्यांना कल्पनाय नसतली खंयच्या कष्टातल्यान आणि कसे घर मेळले असा आणि फाल्यां सकाळी एखाद्या वेळेस खंयच्यानी वाहून वचपाक शकता पण हिशोब तो ना की म्हाका कितली मतां मेळटली ती कितली दितली पण हिशोब हो असा की आपल्या कर्तृत्वातल्यान आपल्या उपक्रमातल्यान तांकां कायमस्वरूपी वास्तव करपा खातीर एक बरी जागा मेळ्ळी आणि तातूंत ते सफल जाल्ले आसा आणि श्रमदान हो विशय आज संपूर्ण भारता भितर जाल्लो आसा आम्ही पळयतात आमचे लोकसभेचे जे सभापती आसात तांकां हांगा येवन ह्या कार्याची दखल घेवची पडली आणि तातूंतल्यान हो एक विशेष मॅसेज संपूर्ण भारतभर गेली हांव ह्या भुरग्यां खातीर इतकेच मागतां काणकोणा भितर ती क्षमता आसा बुद्धिमत्ता आसा कौशल्य आसा कुशलता जावपा सारखे तुमचे कडेन सक्षमता आसा म्हणून आयज आमी प्रत्येकान विचार करपाक जाय तुम्ही आम्ही सगळेच बळ घातले जसे रमेश भाई वयर पावलो आसा हांव वयर पावलो आसा खंय तरी राजकीय क्षेत्रां भितर आमचे नामना जाल्ले आसा आयचे एक पद आसा फाल्यां एखाद्यान दासतले पूण ह्या काळान भितर तुमी फाल्यां सकाळीं आमच्या पांयाचेर पांय दिवन आमच्या पावलाचेर पावल दिवन एक एक विजयाचो टप्पो पार करीत वतले एक यशाचे शिखर गाठले ते यशाचे शिखर गाठले नंतर आपल्या फाटल्यान जे आपले बांधव आसात आपले नेक्स्ट जनरेशन आसा तांकां हात दिवपाची ही गरज असा आणि ते तुम्ही मतान दोरपाक जाय
म्हणजे हांवें प्रश्न केल्ले आसा, हांवें 6 तास अभ्यास केलो, हांवें 8 तास अभ्यास केलो, आयज हांवें यश मेळिल्ले आसा, आयज 90 च्या वयर 92 93 94 हातूंत भितर म्हजें कर्तृत्व आसा, तुमचें कर्तृत्व आसा, तुमची बुद्धिमत्ता आसा, सगळें बरोबर आसा, पूण लक्षांत दवरात ही जी गोष्ट आसा ती तुमकां खंय तरी तुमच्या टिचरान मदत केल्ली आसा, खंय तरी तुमच्या संस्थेन मदत केल्ली आसा, तुमच्या शेजाऱ्यांनी मदत केल्ली आसा, इतकेच न्हय तर वाटेर वतासतना तुम्ही जो गोठवो जो जे कितें बॅग तुम्ही पुस्तकाचे बॅग फाटी लायले आसतना चलत चलत वतासतना कोण सायकलीन वता ताणें तुमकां सायकलीचेर गिफ्ट दिला आनी तुमच्या घरा कडेन पावयला, तुमच्या यशा भितर ताचेय कॉन्ट्रिब्युशन आसा, ही गोष्ट लक्षात दवरपाक जाय. आनी अशें घडना, समाजा भितर रावले नंतर ह्या समाजाच्या प्रत्येक घटकाचे ओझे हे आमचेर आसता, म्हणून ही अत्यंत गरजेची गोष्ट आसा. आमी जेन्ना यश संपादन करता त्या यशा भितर सगळ्या समाज वाटेकरी आसता, आणि ह्या समाजा खातीर परत एक फावटी कितें तरी करपाची जिद्द आमच्या मनान बाळगून आमी यशाची पावलां चढत बसपाक जाय. हे जे आमी उपक्रम घेतात ते एकट्याचे एकट्याच्या बलबुताचेर नासता. आमकां अनेक कार्यकर्ते जे तांच्या सारखे घडोवचे आसात, जाणे करून संपूर्ण तुम्ही जेन्ना काणकोणच्यान भायर वतले, आयज काणकोणचे कितलेशेच भाव मडगांव पणजी परवरी किंवा आमच्या देशा आमच्या राजधानीन आसात किंवा देशाच्या भायर आसात, तुम्ही कर्तृत्व पळयात काणकोणचे. हांव तरी म्हणटा की ह्या काणकोण गांवां भितर खूब बुद्धिमत्ता आसा, तुमच्या प्रत्येका मदीं एक एबिलिटी आसा, एक कॅपेसिटी आसा, एक पोटेन्शियल आसा, एक स्ट्रेंथ आसा, एक क्रिएटिव्हिटी आसा, एक स्किल आसा, एक वेगळेपण आसा. म्हणून आयज काणकोणचो मनीस खंय गेलो जर जायत जाल्यार तो खूब शाळेंत जाता. आतां विचार बुद्धिमत्ता दोन तरेची आसा, एक कन्स्ट्रक्टीव मायंडेड, तुमकां जर चॅनलायज ते कन्स्ट्रक्टीव मायंडेड जालें जर जाय जाल्यार तुमी कन्स्ट्रक्टीव वे योगदान दीत रावतले. एखादें अफाट अशी बुद्धिमत्ता आसा आनी तुमच्या मनान जर वायट मार्गान जर कितें गेलें जर जाय जाल्यार ते डिस्ट्रक्टीव जाता आनी तितकेच फास्ट ते जाता. म्हणून आमकां कन्स्ट्रक्टीव वे पॉझिटीव वे वचपाक जाय. दोन तरेच्यो आसता. ह्या काणकोणच्या भागां भितर प्रगती कशी जावपाक जाय हाचो विचार हो तुमचे कडेन आसा. तुमी आयज युवा आसात. भारत देश वो 60% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया, ओवर 60% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज बिलो द एज ऑफ 35 and this is the most productive age wherein everybody feels that yes, I'm capable enough, I have that strength, I have that potential, and if you realize your strength, you can do wonders. Whatever you think, whatever you dream, whatever you aim at, you can achieve all that success, provided you need to realize your strength, your potential, and if it can be channelized in a better way, you can come out with different colors, you know, you can achieve every height of the success. आम्ही केन्ना केन्ना म्हणटात की एक कितें गोश्ट आसा न्ही तें हें आसा खूब कठीण आसा. आमी जेन्ना खंयचोय एक दोंगर पळयता आनी त्या दोंगराच्या पयस रावन पळयतात, अरे हो दोंगर आनी चडप शक्य आसा तितलो वयर आसा रे, पूण तुमी पयले पावल मारीत वतात, पयले पावल मारात, दुसरे पावल मारात, आनी पावलां मारता मारता तो दोंगर केन्ना तुमच्या पांयाक खाली येता हें तुमकां कळचेच ना. तुमी ते तो जो पीक आसा, तो जो माउंटेन आसा, तो जो डोंगर आसा, ताजे टॉप तुमी पावपाक शकता 2-3 तासां मदीं, पूण पयसुल्ल्यान पळयता तेन्ना डोंगर चडप खूब कठीण अशें दिसता. एक्सपिरियन्स केला न्ही तुमी? तशीच संकटां आसतात, तशेंच आमचे कडेन असायनमेंट आसतात, तशेंच आमचे कडेन जे मुखार आयिल्ले जे संकट आसा ते पार करतले जर जाय पयले पावल मारप हे अत्यंत गरजेचे आसा, आनी ताका लागून एक कॉन्फिडन्स जाय पडटा. आनी हो कॉन्फिडन्स तुमकां जर तुमचे स्वताचे सामर्थ्य स्वताची शक्ती जर आकलन जाले जर जाय निश्चितपणान हे करपाक शकता. हांव भुरग्यां खातीर इतकेच मागता, डोंट गेट डिसअपॉइंटेड सो इजिली. आमी जेन्ना बॉक्सिंग रिंग पळयता न्ही, बॉक्सिंग रिंगा भितर दोग जाण बॉक्सर आसतात, दोगे बॉक्सर आमी टिवीचेर पळयतात, दोगे फायट करतात, एक बॉक्सर ताका एक हे मारता, जेन्ना तो एक पंच मारता दुसरो बॉक्सर पडटा, तो पडटा आड पडटा. इफ यू फील द फर्स्ट पॉइंट पंच ऑर द फर्स्ट फॉल इज युअर डिफीट, यू आर डिफिटेड. पूण त्या वेळार तो रेफरी येता, अंपायर येता आनी त्या बोर्डाचेर 3 फावटी मारता, कॉम गेटअप गेटअप, आनी तो परत एक फावटी उठता आनी बॉक्सिंग रिंगा भितर फायट करता आनी तो जिखता. The first fall is never a defeat. If you presume it is a defeat, then it is defeat, you are lost. And if you feel that I deserve the second chance, I deserve
the third year, get up, rise up and fight again, you will win. So can I demoralize jai naka? आम्ही गेल्याला भय असतो आमचा फेल 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 जायचो म्हणून भय जाता आम्ही उलयत असताना हांव चुकत म्हणून केन्ना उलोवपाक वचता म्हाका इंग्लीश उलोवपाक कळना हांव चुकतलो लोक हासतले डोंट मायंड फेल वर्ड म्हणल्यार कितें पळय एफ ए आय एल फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग बरोबर आसा इट इज नॉट फेल इट इज नॉट डिस्कार्ड तुम्ही नापास झाले तुमची गोष्ट तुम्ही असफल झाले आता अर्थ तुम्ही डिस्कार्ड न्ही तुम्ही डस्टबिनान उलोवपाक लागली तीच न्हय तर हो तुमचो पहिलो प्रयत्न असा भुरगीं चलता आसतना कितली फावटी पडटा आनी पडलें म्हणून जर चलना आसतना रावलें जर जाय जाल्यार ती डिजेबल जातली बरोबर आसा म्हणून कितल्याय फावटी जर तुमी पडले जर जाय परत एक फावटी उठून ताकतीन परत मुखार येवपाचें धैर्य दवरात हांगा कितल्योश्यो चली भुरगीं आसा सायकल चलता आसतना पयली फावटी पडली आनी परत तेंकां सायकलीकच हात लायना अशें जालां न्ही त्या लोकां खातीर सांगता हांव सायकल एक बारीक उदाहरण आसा लायफांत भितर कितले फावटीच तुम्ही पडटली अशें सायकल पडले नंतर स्कुटरीन पडले नंतर ते सोडून दिवप हातूंत भितर कांयच यश मेळोवपाची हे नासता म्हणूनच आमी कितले फावटी पडले जर जाय जाल्यार आमचे कडेन ती ताकद आसा आमी केन्ना केन्ना म्हणटा की खंयची एक गोश्ट आसा ती इम्पॉसिबल आय आय टी एडमिशन मेळप हें इम्पॉसिबल आमकां गोंयकारा खातीर जाता द वेरी वर्ड इम्पॉसिबल सेज दॅट आय एम पॉसिबल वी रीड इट एज इम्पॉसिबल इम्पॉसिबल शब्द पळयात वाचता स्पेलिंग वाचा आय एम देन पॉसिबल आनी आमी वाचता झटक्यान म्हणटा तकलेन आयच्या बरोबर इम्पॉसिबल अरे ते इम्पॉसिबल वाचचे पयली ते मिनींग घ्या आय एम पॉसिबल द वेरी वर्ड सेज दॅट आय एम पॉसिबल वी रीड इट एज इम्पॉसिबल बिलीव इट सोडून दिनाका एवरीथींग इज पॉसिबल इन दीस केन्ना केन्ना आमकां जाणटेले सांगता की आमचे सगळे नशिबाचेर आसा नशिबाकूच नाशिल्ले नशीब बिशीब कांय ना केन्ना तरी म्हणटा की हर किसी की तकदीर उनके हाथों के लगी रोपर लिखी होती है मैं तो कहता हूं तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ ही नहीं होते हम स्पेशल ओलंपिका खेल रहा हूं कि मैं पैरा ओलंपिका खेल रहा हूं हाथ नाशिल्ले मनीस त्या स्विमिंग पूला होता आणि टुर्र करून गोल्ड मेडल घेऊन येतात त्यांच्या हाताचेर त्यांच्या हाताचेर नशीबच नशीब नशीब दाखोवपा खातीर हाताचेर शिरो सर हातच ना जाल्यार आमी शिरो खंयचो जे हात नाशिल्ले मनीस पसून ऑलिंपिका भितर गोल्ड मेडल घेवन येतात सो दीस इज वॉट आमी डिसायड केले जर जाय एवरीथींग इज पॉसिबल वॉज इट पॉसिबल फॉर रमेश चवडकर टू बिकम सभापती अनलेस ही रियलायझीस हिज स्ट्रेंथ एक गांवांतलो भुरगो ज्या घरांत भितर फर्स्ट जनरेशन लर्निंग स्टडी आनी एज्युकेशन ताजे कडेन आसा त्या मनशान एक स्वप्न पळयलें की आपूण यश मेळत मेळयता आपल्या बरोबर हजारो युवकांक हांव यशाचो मार्ग दाखयतलो आनी आयज ते यशस्वी पथाचेर गेले हे अग्निपथ अग्निपथ म्हणल्यार वेगळें कांय न्ही आमच्या समोर अग्नि दिता आसतना पसून तातूंतल्यान चलत वचपाची जर क्षमता दवरता जाल्यार यश निश्चीतपणान मेळटा हांव तुका एक सारी गजाल सांगता श्याम मानव म्हणून एक ताजे एक संघटना आसा ती आमचे आमी कितें ज्यो अंधश्रद्धा आसा निर्मुलन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे खूब वर्सां पयलीं हांव विद्यार्थी दशेन आसतना हांव जेन्ना कॉलेजीन वता तेन्ना केपे गार्डन एक आसा केपे गार्डन म्हणल्यारच त्या केप्यां भितर एक सामुहीक सार्वजनीक जागो त्या जाग्यार गणेश उत्सव बी जाता त्या जाग्यार श्याम मानव आयलो आनी ताणें सांगलें की आपूण उज्यांतल्यान आयज चलत वचून दाखयता हे आश्चर्य न्ही आणि एक टेम्पो लाकडा हाडली एक चर मारलो तातूंत भितर त्या चरान भितर लाकडां पेट्टे धगधग ते इंगळे जाले आणि ताज्या बरोबर जो श्याम मानव थंय येवपाचो आशिल्लो जो मनीस त्या उज्यावटल्यान चलत वचपाचो आशिल्लो तो आयलो ना तो कितें बरो ना जालो आनी व्हडलो शो आसा आनी तातूंतल्यान चलोवन वचपाक कोण ना आतां पाकेची करपाक अयन वेळार झाडल जाली त्या वेळार ताणी एक हें केलो की कोणीय जर आसा जर जाय त्या उज्यांतल्यान चलत वचपाक या आनी हांव त्या वेळार मुखार येतलो म्हाका खबर आशिल्ली जर वैज्ञानीक स्वरुपान सायंटिफीक वे आमकां अपाय जायना जर जाय जाल्यार हांव चलत वचपाक शकता आनी हांवें तयारी दाखयली आनी हांव त्या उज्यांतल्यान चलत गेलो म्हज्या पांयांक एकूय फोड आयलो ना बरोबर आसा हांव चलत गेलो म्हणून म्हजे मित्र आशिल्ले ते फाटल्यान मित्र म्हजे बरोबर चलत वचपाक लागले पूण तांच्या पांयांक पांय फडफडले तांच्या पांयांक भितर उजो लागलो अपाय जाले कारण इतकें म्हाका कित्याक लागलें ना म्हजे भितर तो कॉन्फिडन्स आशिल्लो हांव जसो सादारण चलता त्याच स्पिडीन गेलो प्रेशर चड घालना म्हजे फाटल्यान गेले ते
आमी पयली पांय धडावपाक लागले त्या उज्यान भितर, त्या उज्यान भितर पांय धडावपाक लागले थीच उरले अपाय जालो। आमी जेन्ना अशें जेन्ना पय हे शिवधनुष्य पेरपाचे आसा तेन्ना एक कॉन्फिडन्स म्हज्या मदीं आसपाक जाय। म्हज्या ल्हानपणांतली ही गोश्ट म्हाका यशस्वी पथाचेर घेवन गेली, कारण म्हाका खबर आशिल्लें की त्या विद्यार्थ्यान हांव भिनासतना गेलो तर जाय आनी सहज चलत गेलो तर जाय जातलें। पूण जो मनीस बीट बीट पांय दवरता ताका सफल आनी यशस्वी जावपाचो मार्ग थंय बंद जाता। म्हणून लक्षांत दवरा, केन्नाय तुमी ओवरटेक करता आसतना, स्कूटर घेवन वता आसतना फास्ट वचनाका हांव म्हणना, पूण तुमी जर डबल मायंडेड जाले आनी वता स्कुरकून मारले ब्रेक मारलो परत स्पीड घेतली मुखायल्यान एकटो टक्कर दिवन उडयतलो, तुमकां दिसता की आपूण सेफ आसा आनी ओवरटेक करपाक शकता जाल्यार निर्भीकपणान तुमी बरो सेफ प्लेस करून ओवरटेक करपाक शकता, नाजाल्यार बऱ्या रस्त्याचेर बसून तुमी खंय तरी तातूंत भितर अपघात जावपाची शक्यता आसा। हांव हाचो अर्थ अशें म्हणटा की तुमी ओवरटेक करून चला, फास्ट वचपाक जायना। पूण हांव तुमकां एक स्वभावा भितरलो बदल सांगता, ज्या मनशा कडेन सामर्थ्य आसा, ज्या मनशाक स्वताच्या शक्तीची जाणीव आसा, ते मनीस केन्नाच फाटी फुडें पळयना। आमचो चड वेळ घेना, पण एक ह्या भुरगे आसात म्हणून आमकां तुका सांगूंक दिसता। हनुमान जो आशिल्लो तो शक्तिशाली, आमी केन्ना पळय व्यायाम शाळेन वता तेन्ना हनुमानाचें चित्र लायिल्लें आसा, कारण तो मसल मेन ताका ताकद आसा, अफाट ताकद आसा। ह्या हनुमान जेन्ना जालो तेन्ना तो भोंवतालो, ऋषी मुनीच्या आश्रमान भितर गेलो, तांचो आश्रम म्हणजे प्रचंड शक्ती आसा ती कशी चॅनलायज करप खबर ना, आश्रम मोडपाक लागलो, कारण हे उखलून थी मारपाक लागलो। तेन्ना ऋषी मुनीन ताका शाप दिलो की तुका ह्या शक्तीचो दर्व आसा म्हणून तूं आमकां त्रास दिता, तुका ज्या वेळार हे शक्तीची अत्यंत गरज आसतली वो आमचो शाप आसा की तुका आपल्या शक्तीचो विसर पडटलो। जेन्ना हनुमान आनी राम प्रभू रामचंद्र आनी सीतामायेचो शोध घेवपाक वतात आनी तेन्ना सगळ्यांक दिसता की हनुमान ह्या संकटांतल्यान आपल्या भायर काडटलो। हनुमान सीतेचो शोध लावपाक शकता कारण ताचे कडेन प्रचंड अशी उड्डाण करपाची क्षमता आसा, पूण हनुमान म्हणटा आपल्या कडेन जायना कारण तो वेळ आयलो शाप जालो, त्या शापाची जाणीव जाली आनी तो शक्तीहीन जालो। पूण त्या वेळार ताका उपशाप दिवपा खातीर एक ऋषिमुनीन ताका उपशापय दिल्लो, ज्या वेळार एखादो वळपणी मानव जाचे स्वरूप एक स्वापद आसा आनी एक शरीर आसा ते मनुष्य आसा आनी दुसरे आसा ते जनावरांचे आसा, त्या मनशान जर तुका उपदेश केलो जर जाय जाल्यार ते शापमुक्त जातलो आनी ती शक्ती तुका परत आसतली। तेन्ना जांबवंत मुखार आयलो, जांबवंताक खबर आशिल्ली, जांबवंतान ताका मंत्र दिलो वो मंत्र म्हण आनी उड्डाण कर तूं सफल जातलो। आनी त्या वेळार जांबवंतान त्या मंत्राचेर हनुमानान एक उड्डाण केलें आनी तो लंकेन वचून सीतेचो शोध घेतलो, समुद्र सातार समुद्राच्या पलीकडे गेलो। हांव ही गोश्ट सांगपाचें तात्पर्य आनी मोरल इतको, आयज आमी जांबवंत जावन तुमचे कडेन आयले आसा हनुमाना कडेन, तुमी सगळे हनुमानाची शक्ती आशिल्ले भुरगे बरोबर आसा, तुमी हनुमानाचे, पूण तुमी एखाद्या वेळी शापीत जाल्ले आसा तुमच्या शक्तीची तुमकां कल्पना ना, म्हणून जांबवंताच्या वचनान तुमकां इतकोच सांगतात की वच मंत्र आसा स्वताचे सामर्थ्याची जाणीव तुमकां करून घ्यात आनी व्हडले उड्डाण घ्यात आनी हे उड्डाण आसले तुमचे यशस्वी कारकीर्द दिले। आमी पळयतात जेन्ना चवथीक आमी एजेशी कॅप्सूल पळयतात, रॉकेट बाण पळयल्या न्ही तुमी, बाण लायतकच कितें जाता, बाण लायतकच झुमकून वयर वता। ह्या बाणाच्या एजेशी कॅप्सुला भितर कितली शक्ती आसा हें तुमकां खबर आसा, पयली खबर आसना कोणाक खबर आसता की कितली शक्ती आसली, पूण जेन्ना आमी त्या बाणाक उजो लायतात वेन वी इग्नायट दॅट रॉकेट इमिडिएटली विदीन फ्रॅक्शन ऑफ सेकंड इट गोज इन हाय स्काय विदीन फ्रॅक्शन ऑफ सेकंड, सी द स्पीड, सी द एनर्जी, सी द पोटेन्शियल आणि ती वयर वता फुट्टा आणि हजारांनी नक्षत्रां मळबांतल्यान सकयल येवपाक लागतात। ही नक्षत्रां खंय भरलेली कॅप्सूल येदेशे, बाण म्हणजे तुम्ही आसात, हे कॅप्सूल बाणाचे आसा ते तुम्ही आसात। Somebody has to ignite your ती वाट पेटोवपाक जाय आनी आयज ह्या शिश्यवृत्तीच्या ह्या तुमच्या सन्मानाच्या दरम्यान आमी फक्त तुमचे जे तेज आसा, तुमची जी बुद्धिमत्ता आसा ती इग्नायट करपाक आयले आसात आनी तुमकां जाणीव करपाक की तुमचे मदीं ते रॉकेट जावपाची क्षमता आसा, तुमी यशस्वी रित्या जशे आमचे काल चंद्रयान गेले तशे चंद्रयान वयर वचपाची क्षमता आसा। चड वेळ घेना, खूब आमी उलयले आसा, आमी सदांच विचार करपाक जाय भारत ही स्वर्णभूमी
आमका सदांच मुखार मार्गक्रमण करता आसतना आमका सदांच जाणीव आसपाक जाय त्या त्या आमच्या स्वर्णमय इतिहासाची ताजे आमका अभ्यास आसपाक जाय आणि ह्या वर्तमान काळान भितर जे घडटा जे शिक्षण आसा ते आमका परत एक फावटी घेवपाक जाय आणि आमच्या उज्ज्वल भविष्य भवितव्याची आम्ही मूर्त मेळ घालपाक जाय म्हणून ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आमचो स्वर्णमय इतिहास आमचे जे वर्तमान त्या वर्तमान काळा भितर आशिल्ली आमची जबाबदारी आणि ती यशस्वी रित्या पेलता असताना आमच्या फुडल्या उज्ज्वल भवितव्याचे मोठमेळ घेवपाचे कार्य हे आज जावपाक जाय पावलो कांय जाण फाल्यां दिसांनी आमचेर टिका करपाक लागले आसा हांगा एक खूब मोठी जागा आसा ज्या जाग्याचेर हजारो सालांतल्यान एक तणाची काडी दिल्लो ना येदे व्हडले जे आमचे स्वरूप आसा ह्या जागेचे एखादे वेळ 50 वर्सांच्या पयली आमकां जाग आयली आनी त्या जाग्याचेर एखादे वेळ आमकां बरो क्लीन ग्रीन प्रोजेक्ट जर उबो रावलो जाल्यार आयज काणकोण कितले सामर्थ्यशाली जाता आशिल्ले हाची आमकां कल्पना आयली ना म्हणूनच माननीय मुख्यमंत्री माननीय सभापती आनी हांव आमी जेन्ना विचारमंथन केले कारण एका विचारधारेंतल्यान वचपाचो हो प्रभाव आसा आमी जे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसा तेन्ना एकटे आयले तेन्ना दिसले आमकां की आमी कितें तरी करपाक जाय आणि ही जी पडी पडन जागे आसा त्या जागेचेर जर कितें एक ग्रीन प्रोजेक्ट येता निर्मिती जाता आणि तातूंतल्यान काणकोणकारांच्या बरोबरच ह्या गोंयच्या रेवेन्यू भितर भर पडटा आणि जागतिक मळाचेर काणकोणचे नाव जाता आणि तातूंतल्यान कितेंच विध्वंसक किंवा प्रदूषण जायनासतना आमच्या काणकोणाक नाव मेळटा आणि काणकोणाक रोजगाराच्यो हजारो संदी उपलब्ध जाता जर जाय जाल्यार ह्या जागेचो विनियोग करपाचे आमी थारायले सगळे म्हाका वैयक्तीक रित्या इतक्यो मेसेजीस आयल्ले आसा भायर तुवें बरे स्टॉप घेतले आसा तांकांय आयले आसा जे वैयक्तीक येतात ते सामाजीक उक्ते जायना कित्याक ते म्हाका मेळना सगळे कॉम्युनिकेशन म्हणटात पण पेपरार वता आसतना नेगेटिव्हूच वता मिडिया कडेन वता आसतना नेगेटिव्ह आसा तेच वता जे 5% लोक पसून नेगेटिव्ह आसले जर जाय आमकां दिसता ते 100% म्हणून कारण 95% जे पॉझिटिव्ह लोक आसात ते समाज माध्यमा कडेन वचनात किंवा सार्वजनीक जागेचेर येनात जर खऱ्यांनीच कितें जावपाक जाय जाल्यार आमी हांव IIT प्रकल्पा विशीं खूब गंभीर आसा म्हणजे तितले आरोप जावनी एखादे फुडले निवडणूक पसून हारपाची जाले ह्या प्रकल्पा खातीर जर नेगेटीव वेळार म्हजे जर प्रोजेक्शन जाले जर जाय आय डोंट मायंड पूण ह्या हातूंतल्यान जर खुबशे लोकांचे भवितव्य जाता म्हजे गांवचे गांवचो विकास आसा म्हज्या स्टेटीचो विकास आसा जर जाय जाल्यार तें आव्हान आमी स्विकारतले ह्या भागांत अनेक प्रकल्प येवपाक शकतात जर तुवें पॉझिटीव्ह फ्रेम ऑफ मायंड दवरले आनी एक लांब पल्ल्याचो विचार केलो जाल्यार आमकां अनेक गोश्टी साध्य जातात खुबशे जाण म्हणटाले आमी आमी पळयतात की आमी काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक लॉन्च केल्लें आसा आमचे अप्रेंटिसशीप प्रोग्राम ह्या अप्रेंटिसशीप प्रोग्रामाक सॅलरी कितली मेळटा 8,000 10,000 13,000 ग्रॅज्युएट जावच्या 13,000 10,000 जाला ताका 10,000 8,000 जाला ताका 8,000 हे आमचे हे न्ही ही सॅलरी न्ही आमकां पूण पळयात ही समाधानकारक हे आसा काय कितें पूण तुमकां शिकावू वृत्ती भितर ही हे तुमकां स्टायपेंड ह्या भागांत जाता पूण खऱ्यांनीच पळयात आमी जर शुद्ध हवा खावन जर फक्त हवेन पोट भरताले जाल्यार इतके अर्ज कित्याक येताले 8,000 अर्ज ह्या गोंयांत भितर 8,000-12,000 जोडपा खातीर गेले गेले काय ना आमी पयर पळयताले IRB खातीर काणकोणच्यान सादारण 300-400 एप्लिकेशनां गेल्या IRB IRB म्हणजे इंडियन रिझर्व फोर्स फाल्यां सकाळी वेस्ट बेंगॉलाक वचात जेन्ना मारामारी जाता जेन्ना खून जाता तेन्ना म्हाका दिसता 700 IRB पोलीस आज वेस्ट बेंगॉलाक डिप्लॉय केल्ले आसात सगळ्यांक खबर आसा IRB म्हळ्यार कितलें कठीण काम पूण तरी आसतना त्या IRB पोस्टा खातीर काणकोणच्यान 300 भुरगे वतात आनी त्या 300 एखादे वेळ 10-15 जाण सिलेक्ट जातले बाकीचे 400 लोक बेकार उरतले पूण तरी आसतना लोकांची ओढ आसा जर हवेन पोट भरलेले जाल्यार हे लोक इतले मोठ्या प्रमाणान ह्या कामा खातीर तयारी करनाशिल्ले देशा खातीर काम करप हे एक आसा आमच्या IRB हांव तांची प्रशंसा करता IRB खातीर वचपाची संख्या ह्या देशा खातीर लढपाची प्रवृत्ती ही आमचे भितर जागी जाल्या पूण त्याच बरोबर आमकां पळोवपाक जाय की हाच्याकूय बरें काम आमकां खंय मेळपाक शकता
आपले आशिल्ले ह्या जे लँड रिसोर्सीस असतात, हे जे ह्युमन रिसोर्सीस असतात, ते लँड रिसोर्सीस अँड ह्युमन रिसोर्सीस इफ वी कंपाइल, इफ वी बॅलन्स विदाउट क्रिएटिंग एनी नेगेटिव्ह इफेक्ट, विदाउट क्रिएटिंग एनी पोल्युशन विथ द ग्रीन प्रोजेक्ट, इफ वी कॅन गेट एम्प्लॉइड गेनफुली विथ रिस्पेक्टफुली अ डिग्निफाईड लाईफ, जाल्यार कितें कमी आसा. हांव चड वेळ घेना, खूप वेळ घेतिल्लो आसा. आम्ही अनेक प्रकल्प, एखादे सोलर प्रकल्प, एखादी युनिव्हर्सिटी असतली, एखादी IIT असतली, एखादे खंयचे एज्युकेशनल युनिव्हर्सिटी असतली, ह्या भागात भीतर घेऊचे जर प्रवेश दारांक तुम्ही लोकांनी मुक्त केले जर काय, हांव आमच्या ऑपोजिशनाकडे किंवा बाकीच्या सगळ्याकडे मागता, फक्त पॉलिटिकल फायदो घेऊपा खातीर हांगा बरे बरे विषयाचे तुमकां खबर आसुनी नेगेटिव्ह गोष्टी करनाकात. आमकां भवितव्य पळोवपाक जाय. काणकोणच्या सांगेच्या खातीर कोणी म्हणटलो की तूं सांगेतलो आनी काणकोणांत येवन हे कित्याक प्रोजेक्ट काडटा, म्हाकाय आशा आसा काणकोणांत जर 60 लोक गेले जाल्यार सांगेवाले 10 लोक हांगा येतले. म्हज्या गांवांत भितर प्रोजेक्ट जालो जर जायत, म्हजे जर 40 गेले जाल्यार निश्चितपणान 10 काणकोणचे आसतले. हे कॉम्बिनेशन आसा, आमी एकमेकांक बरोबर घेवन वचपाक जाय. काणकोण आणि सांगे हातून भीतर व्हडलो फरक ना. आम्ही करतासना जेव्हा पण रमेश भाई आमदार मिनिस्टर झालो त्यावेळेला माझा दिसला की काणकोणच्या बरोबरीन त्याने सांगेचे लक्ष दिले. म्हणून आज सांग्या भीतर प्रत्येक पंचायतीन भीतर ग्राउंड झाले, प्रत्येक गावा गावा भीतर दूध व्यवसाय फैलावलो, प्रत्येक गावा गावा भीतर भाजेचे मळे फुलले. ते त्यांच्या नेतृत्वा खातीर आणि काणकोणचो काणकोणच्या लिडरांचे नेतृत्व सांग्या पावले. हा चढ वेळ घेणार परत एक पावटी यशवंत कीर्तिवंत गुणवंत या भुरग्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. आम्ही ज्यो गोष्टी सांगल्या त्यो फक्त हाजे खातीर न्ही, हे बौद्धिक असा असं समजून तुम्ही त्या मार्गाचेर चालले जर जाय, निश्चित तुम्ही यशस्वी जातले. तुमकां परत एक पावटी तुमचे भविष्य उज्ज्वल जावचे, काणकोणचे नाव तुम्ही व्हडले शिखराचेर पावचे, आणि तुमचे मदले कांय लोक शास्त्रज्ञ जावचे, कांय लोक टॉप IPS जावचे, IAS जावचे, IFS जावचे, वकील जावचे, टीचर्स जावचे. हांव बाकीचे सगळे खंयचेय काम जर निश्चय आणि श्रद्धेन केले जर जाय जाल्यार ते तुम्ही खंयचोय एक प्लंबर जालो किंवा एक कूक जालो जाल्यार पसून तुम्ही नामना मेळोवपाक शकतात. म्हणून परत एक फावटी तुमकां सगळ्यांच्या मनाच्या आदारांतल्यान अभिनंदन करता. म्हाका हांगा दोन उतरां उलोवपाची संद दिली. हांव वास्तवीक तुमचो चड टायम घेतलो, तुम्ही आयल्यात ते फक्त एक तुमचो सन्मान म्हणून ट्रॉफी आणि कितें घेऊपाक न्हय. ह्या वेळार अत्यंत गरजेचे म्हणजे तुमचो फुडलो काळ कसो वचचो आणि तुमचेर कितें निर्बंध आसचे आणि तुमकां कितलें मुक्त वातावरण मेळचे. तुम्ही स्वता विशीं जो आत्मविश्वास करपाक शकतात, ते आत्मविश्वास कितलो आंगाक बाळगुचो ह्या खातीर अत्यंत गरजेचे आसतले. म्हाका दिसता मुद्दाम जावन म्हजे परस अनेक लोक मोठे आसात. म्हाका आपयलो ते ह्याच खातीर की तुमकां इन्स्पिरेशन इन्स्पायर करपाक, तुमकां मोटिवेट करपा खातीर म्हजे कडेन कितें तरी आसा. ह्या भावनेन म्हाका आपयलो आणि म्हाका दिसता की हांवें थोड्याफार प्रमाणांत ताका नियश मेळिल्लें आसा. जय.